मंजू डबा झाला का? हो आणते आणते. मिहिर मी काय म्हणत होते? आपण आल्यावर बोलूया, मी जरा खाईते. ओके चल बाय. हॅलो मिहिर, ऐक ना, ते न्यूजपेपर मध्ये आता बिझी आहे, संध्याकाळी घरी आल्यावर बोलू. ओके मंजू. उद्या ऑफिसला लवकर जायचं. अच्छा प्लीज लवकर उठ, एक मीटिंग आहे. हो मिहिर, जरा बोलायचं होतं. हां बोल ना. मी फोन पण केला होता तुला दुपारी. ओ सॉरी, कामात होतो. मिहिर मी ना एकटी घरी खूप बोर होते आणि तू ऑफिसला निघून गेल्यानंतर मला जास्त काही काम पण नसतं. बोर होतेस मग मी काय करू? मिहिर प्लीज रागावू नको, मी डान्स कंटिन्यू करू का? ॲक्च्युली एक डान्स कॉम्पिटिशन आहे, पार्टिसिपेट करू का? तुला एकदा सांगितलं ना नाही म्हणून, मग तू पुन्हा पुन्हा का विचारतेस? मिहिर कारण डान्स इज माय पॅशन आणि मला वाटतं तू मला कधीतरी समजून घेशील. हे बघ मंजू, उगाच माझ्याकडून नको ते अपेक्षा करू नकोस. आधी तुझं ते डान्स वगैरे करणं मला अजिबात आवडत नाही. मला घरात तमाशा नकोय, कळलं? अरे पण मिहिर माझं ऐकून तरी घे. डोक्यातून काढून टाकते खूळ डान्सर बनण्याचं. पण का मिहिर, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? लग्न अगोदर तुला काही प्रॉब्लेम नव्हता? कारण लग्नानंतर सिच्युएशन्स बदलतात. मला माझ्या बायकोने चार चौघांसमोर नाचलेला अजिबात आवडणार नाही. तुझं म्हणणं काय मी फक्त घर सांभाळत बसू?
मी एखादा डान्स शो पार्टिसिपेट केलं तर काय चुकीचं आहे, काय प्रॉब्लेम? मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. मला या विषयावर पुन्हा वाद नकोय. गॉट इट? गुड नाईट. मला माझ्या बायकोने चार चौघांसमोर नाचलेला अजिबात आवडणार नाही. डोक्यातून काढून टाकते खूळ डान्सर बनण्याचं. आधीच होते ते डान्स वगैरे करणं मला अजिबात आवडत नाही. मला घरात तमाशा नकोय. नाही ऐकायची मला तुझी बडबड. कोणी आहे? मिहिर, हेल्प, हेल्प, मिहिर. Thank you.
मंजू, मंजू, मिहिर, तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तू नाही समजू शकलास. डान्स ही माझी पॅशन आहे, माझीही काही स्वप्न आहेत, ॲम्बिशन्स आहेत. मिहिर, मला स्वतःचं अस्तित्व हवं आहे. हे घर मला एक पिंजरा वाटतं. आतल्या आत घुसमट होते माझी. मी माझ्या आईकडे जाते. माझं तुझ्यावरचं प्रेम अजूनही तसंच आहे आणि ते नेहमीच राहील. मी फक्त या पिंजऱ्यातून स्वतःला मुक्त करते. अपेक्षा करते तू मला समजून घेशील. मी तुझी वाट बघते, तुझी मंजू.